नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं स्वागत. शिरूर नगर परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात. वेद बातमीचा शिरूर नगर परिसराचा या विशेष बातमीपत्रात आता नजर टाकूयात हेडलाईन्सवर. ब्लेडने वार करून प्रेयसीची हत्या. हत्येनंतर प्रियकराची इंद्रायणी नदीत उडी घेत आत्महत्या. ट्रॅक्टरसाठी फायनान्सचे आमिष दाखवून शेतकऱ्याची फसवणूक. शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. प्राथमिक शिक्षकांचा एक दिवसीय लाक्षणिक संप. शिरूर तालुक्यातील शाळांना दिली सुट्टी. बाबूराव दौंडकर स्मारक समितीच्या विकास कामांचा शुभारंभ. शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न. प्रियसीला लॉजवर घेऊन जाऊन तिचा खून केलेल्या प्रियकरानं इंद्रायणी नदीत उडी घेत आत्महत्या केली आहे. यामध्ये त्यानं लिहिलं की माझं पहिलं आणि अखेरचं प्रेम संपलं असून मी या जगाचा कायमचा निरोप घेत आहे असं व्हॉट्सअप स्टेटस ठेवून त्यानं आपली जीवनयात्रा संपवली. तर जाणून घेऊयात याबाबतचं सविस्तर वृत्त. मावळ तालुक्यातील वडगाव येथील निसर्गवारा लॉजवर आपल्या प्रियसीचा खून करून फरार झालेल्या आरोपीनं अखेर आत्महत्या केली. श्रीराम गिरी असं या आरोपीचं नाव असून त्यानं इंद्रायणी नदीत उडी घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्येनंतर त्याचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. 2 दिवसांपूर्वी श्रीराम गिरी हा आपल्या प्रियसीसह वडगाव मावळ येथील एका लॉजवर थांबला होता. यावेळी त्या दोघांमध्ये काही कारणावरून कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर त्याने प्रियसीवर ब्लेडनं वार करत तिचा खून केला. त्या ठिकाणाहून त्यानंतर त्यानं पळ काढला. हत्या करून फरार झाल्यानंतर पोलीस आरोपीचा शोध घेत होते. पोलिसांना त्याची दुचाकी इंद्रायणी नदीकाठी आढळून आली, त्यामुळं त्याने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. त्यानंतर त्याचा इंद्रायणी नदीमध्ये शोध घेण्यासाठी NDRFच्या पथकाला पाचारण करण्यात आलं. तेव्हा इंद्रायणी नदीच्या पात्रात या आरोपीचा मृतदेह आढळून आला. या घटनेचा तपास पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, संवाद लाईव्ह टीव्ही, मावळ. शिरूर तालुक्यातील जातेगाव बुद्रुक येथील शेतकऱ्याला फायनान्स कंपनीकडून ट्रॅक्टर घेऊन देतो असं म्हणून तब्बल 380,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे आणि या संबंधी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जाणून घेऊयात याविषयीची सविस्तर बातमी. जातेगाव बुद्रुक येथील दशरथ इंगवले यांना शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर घ्यायचा होता. दरम्यान त्यांची ओळख दत्तू सिंग ठाकूर याच्या सोबत झाली. त्यावेळी त्याने कात्रज येथील फायनान्शियल लिलावात ट्रॅक्टर आलेले असून त्यामधील ट्रॅक्टर तुम्हाला घेऊन देतो असं म्हणत दिनांक 21 जून रोजी त्यांच्याकडून 20,000 रुपये घेतले. त्यानंतर ट्रॅक्टरची उरलेली रक्कम 361,000 रुपये इंगवले यांच्या बँक खात्यातून RTGS द्वारे देऊनही इंगवले यांना ठाकूर यांना ट्रॅक्टर दिला नाही. त्यामुळे इंगवले याने ठाकूर याच्याकडे मला ट्रॅक्टर दे अथवा माझे घेतलेले पैसे परत दे अशी विनंती केली. तरी ठाकूर यानं इंगवले यांना ट्रॅक्टर न देता त्यांच्याकडून घेतलेले पैसे देखील परत दिले नाहीत आणि याच कारणावरून इंगवले यांनी ठाकूर याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणाचा पुढील तपास शिक्रापूरचे सहायक पोलीस निरीक्षक नवनाथ रानगट करीत आहेत. ब्युरो रिपोर्ट, संवाद लाईव्ह टीव्ही, शिक्रापूर. प्राथमिक शिक्षकांच्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समिती यांच्या वतीनं एक दिवसीय लक्षणीय संप पुकारण्यात आला आणि यावेळी शिरूर तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. जाणून घेऊयात याविषयीची सविस्तर बातमी. राज्य शासकीय, निमशासकीय तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर राज्य सरकारनं सकारात्मक विचार करून त्या मागण्या तातडीनं मान्य कराव्यात अशी मागणी शिक्षकांच्या वतीनं करण्यात येते. राज्य सरकारची अंशदायी पेन्शन योजना ही कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त करणारी योजना आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी, तसेच 7व्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी या दूर कराव्यात, कंत्राटी धोरण बंद करून रिक्त पदे तात्काळ भरावीत, या आणि अशा अनेक मागण्यांसाठी शिरूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी एक दिवसीय संप पुकारला होता.
जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 11 सप्टेंबर पासून राज्यातील शासकीय निमशासकीय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर जातील असा इशाराच यावेळी देण्यात आला. त्याचप्रमाणे यावेळी अनेक शिक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत. शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी ठरवलं की या कर्मचाऱ्यांना देखील 1982 जुनी पेन्शन योजना लागू व्हावी आणि या एकाच मुद्द्यासाठी आणि इतर असे 9 मुद्दे घेऊन आज आम्ही संपची हाक दिली होती. शासनाने आमची ही मागणी पूर्ण केली नाही तर 11 तारखेपासून आम्ही बेमुदत संपावर जात आहोत हे सुद्धा आम्ही शासनाला छाती ठोकपणे सांगत आहोत, याची शासनाने दखल घ्यावी. 1 नोव्हेंबर 2005 नंतर जे शासकीय सेवेत जे कर्मचारी आहेत त्यांना पूर्वत 1982 जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि आमच्या मागण्यांचा रास्तपणे विचार करावा या ठिकाणी मी अशी विनंती करत आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद लाईव्ह टीव्ही, शिरूर. रांजणगाव येथे बाबूराव दौंडकर स्मारक समितीच्या वतीनं अनेक विकास कामांच्या शुभारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी शेतकऱ्यांना अनेक तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं. शेतीविषयक अनेक नवनवीन धोरण या कार्यक्रमाच्या वेळी शेतकऱ्यांना सांगण्यात आली, तर पाहुयात याविषयीची सविस्तर बातमी. बाबूराव दौंडकर स्मारक समितीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ स्मारक समितीच्या सभागृहात पार पडला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना शेती तज्ज्ञांनी मार्गदर्शन देखील केलं. आधुनिक शेती कशी करावी आणि शेतीविषयीची सरकारी धोरणं या संदर्भात शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्यात आलं. यावेळी या कार्यक्रमास आमदार बाबूराव पाचरणे, विनायक थोरात, सचिन पटवर्धन यांसह असंख्य मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती दिलेली आहे उमाकांत पिंगळे यांनी. या ठिकाणी शेती विषयामध्ये शेतकऱ्यांचं प्रशिक्षण आणि त्यांना सगळ्या विषयाची माहिती देणं अशासाठी ही संस्था गेले कैक वर्षापासून काम करते. कल्पनेमध्ये असं आहे की या ठिकाणी एक माती परीक्षणाचं केंद्र व्हावं, पाणी सर्वेक्षणाचं केंद्र व्हावं आणि नियमितपणे शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची व्यवस्था व्हावी, त्यांचं निवासी व्यवस्था पण व्हावी अशा कल्पनेमधनं आपण हा कार्यक्रम ही संस्था जी ही कार्यरत आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद लाईव्ह टीव्ही, रांजणगाव. या बातम्यांसोबतच वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा. धन्यवाद. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.